शाहू आंबेडकर, लोकशाही अण्णा भाऊ साठे, मार्क्स लेनिन एंगल्स, भगतसिंग, सुखदेव राजगुरूच्या या देशात अखेर एक वर्षापासून जे शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे की या देशात शेतकरी विरुद्ध काळे कायदे तयार करण्यात आले होते. ते काळे कायदे शेतकऱ्याला देश धडीला लावणारे होते, परंतु या मोदी सरकारने हे कायदे अंमलात आणण्यापासून शेतकऱ्यांचं जे एक वर्षापासूनचं आंदोलन चालू होतं, अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आणि या देशातील जागृत लोकशाहीनं त्या आंदोलनाला विजयी केलेलं आहे. आणि या देशातील या हुकुमशाहीला झुकून लोकशाहीचा विजय, संविधानाचा विजय या शेतकऱ्याला न्याय मिळून देण्यात आलेला आहे. आणि शेतकरी विरोधी केलेले हे कायदे, तीन काळे कायदे रद्द करण्यात आल्याचं या देशातील पंतप्रधानानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून या देशातील शेतकऱ्याच्या विरोधात, कामगाराच्या विरोधात, कष्टकऱ्याच्या विरोधात असणारी हुकुमशाही या देशाच्या संविधानामुळे, लोकशाहीमुळे या देशातील 56 इंचचा छाती असणाऱ्या या देशातील पंतप्रधानाला या शेतकऱ्याच्या आंदोलनापुढे नतमस्तक होऊन काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडलेला आहे. आणि म्हणून हा शेतकरी संघटनेचा विजय, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा विजय, अखिल भारतीय किसान सभेचा विजय आहे आणि समस्त शेतकऱ्याचा विजय आहे. म्हणून या देशातील हुकुमशाहीचा पराभव झालेला आहे हेच या ठिकाणी सांगणं उचित ठरणार आहे. ऐतिहासिक असा विजय दिवस आहे. गेले 12 महिन्यापासून दिल्लीच्या विविध सीमावर शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू होतं, केंद्र सरकारने, मोदीच्या भाजप आरएसएस सरकारने शेतकऱ्याविरुद्ध जे 3 काळे कायदे पास केले होते या विरोधामध्ये 11 महिन्यापासून आंदोलन सुरू होतं. आत्तापर्यंत 700 शेतकरी मृत्यूमुखी पडलेले आहेत. परंतु हे सरकार मागे हटत नव्हतं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत होतं. परंतु नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकामध्ये भाजपला जबरदस्त मार खावा लागलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हे शेतकरी विरोधी 3 काळे कायदे मागं घेतले हा एक शेतकऱ्याच्या आंदोलनाचा विजय आहे. हा विजय या ठिकाणी साजरा करणं निश्चितपणाने शेतकरी संघटनांनी असं जाहीर केलेलं आहे. जोपर्यंत संसदेमध्ये हे कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत दिल्लीच्या सीमेवरचं आंदोलन सुरूच राहणार आहे. या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेले शेतकरी जे आहेत या शेतकऱ्याला सुद्धा या प्रसंगी निश्चितपणाने श्रद्धांजली आपण सर्वजण या ठिकाणी अर्पण करू. आणि मोदी सरकारला या ठिकाणी जी जाग आलेली आहे, त्याचप्रमाणे आमचा एसटी कामगार महाराष्ट्रामध्ये गेल्या 12 दिवसापासून संपवर आहे. यांचा संप सुद्धा या सरकारने सन्मानपूर्वक मिटवला पाहिजे आणि एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण करून यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. या ही सुद्धा मागणी आमची या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा केंद्र सरकारप्रमाणे नमावं लागेल आणि एसटीच्या कामगारांच्या सुद्धा मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या लागतील. देशातील शेतकरी आंदोलनाचा हा जो विजय आहे, हा विजय या ठिकाणी देशभर शेतकरी या ठिकाणी जोपर्यंत काळे कायदे मागं घेणार नाही संसदेमध्ये तोपर्यंत आंदोलन सुरू करून विजय सुद्धा या ठिकाणी साजरा करत आहे. भाजप सरकारने जो काही निर्णय घेतला होता ते 3 कायदे शेतकरी विरोधी आणि व्यापाऱ्यांच्या बाजूने काही जे काही कायदे अंमलात आणले होते त्या विरोधामध्ये देशातील जवळपास 400 ते 500 शेतकरी संघटनांनी आंदोलन पाठिंबा देऊन निराळीनं भाग घेतला आणि हे कायदे शेवटी वर्षभरानं का होईना या सरकारला मागे घ्यायला भाग पाडलं. यामध्ये 900 पेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. त्याच पद्धतीनं आमच्या एसटी महामंडळामध्ये देखील वर्षानुवर्षे कमी वेतनामुळं एसटीचा कामगार पिळला जात आहे. आणि म्हणूनच सर्व संघटना पुढेही एसटी कामगारात एकवटलेला आहे. तो फक्त आणि फक्त एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलीनीकरण व्हावं आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते सर्व काही मिळावं आणि एसटीवरती राजमुद्रा छापली जावी या मागणीसाठी हा तळागाळातील एसटी कामगार अतिशय निर्भीडपणे विविध प्रकारचे षडयंत्र आमच्यावरती रचलं गेलं. सुरुवातीला सांगितलं गेलं की आपल्यावर निलंबनाची कारवाई होईल, त्यानंतर सांगितलं गेलं की आपल्या सेवा समाप्ती करण्यात येतील आणि काली संध्याकाळी सांगितलं गेलं की आता एसटीचं खासगीकरण केलं जाईल. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील एसटी कामगार माघार घेणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही. जसं आज केंद्र सरकार नमलं आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय देताना तिन्ही हे काळे कायदे मागं घेतले त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना शासनामध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा आणि या 2 पावले मागं सरकावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती.